हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू के आर केला चॅनल. सो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत तलाठी परीक्षेकरिता उपयुक्त मराठीतील सर्व म्हणी. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. फ्रेंड्स, आता आपण म्हणी आणि त्याचे अर्थ पाहूया. एक नंबर, आधी पोटोबा मग विठोबा, याचा अर्थ आहे आधी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. दोन नंबर, अडला हरी गाढवाचे पाय गरी, त्याचा अर्थ आहे एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. तीन नंबर आहे, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे, याचा अर्थ आहे अपेक्षापेक्षा जास्त फायदा होणे. चार नंबर, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, याचा अर्थ आहे जो माणूस फार शहाणपण करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. पाच नंबर आहे, आधी शिदोरी मग जेजुरी, याचा अर्थ आहे आधी भोजन मग देवपूजा. सहा नंबर, असतील शीते तर जमतील भूते, याचा अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. सात नंबर, आचार भ्रष्टी सदा कष्टी, याचा अर्थ आहे ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. आठ नंबर, आठ हात लाकूड आणि नऊ हात ढिबली, याचा अर्थ आहे अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. नऊ नंबर, आईचा काळ बायकोचा मवाळा, याचा अर्थ आहे आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा. दहा नंबर, आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास, याचा अर्थ आहे मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. अकरा नंबर, आपलेच दात आपलेच ओट, याचा अर्थ आहे आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. बारा नंबर, अंथरून पाहून पाय पसरावे, याचा अर्थ आहे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. तेरा नंबर, आवळा देऊन कोहळा काढणे, याचा अर्थ आहे क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. चौदा नंबर, आलिया भोगाशी असावे सादर, याचा अर्थ आहे कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. पंधरा नंबर, अगं अगं मशी मला कोठे नेशी, याचा अर्थ आहे स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. सोळा नंबर, आपला हात जगन्नाथ, याचा अर्थ आहे आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. सतरा नंबर, अति तेथे माती, याचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. अठरा नंबर, आत्या बिळात नागोबा, याचा अर्थ आहे दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. एकोणवीस नंबर, अचाट खाणे मसनात जाणे, याचा अर्थ आहे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. वीस नंबर, आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते, याचा अर्थ आहे अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. एकवीस नंबर, आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला, याचा अर्थ आहे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. बावीस नंबर, आपला तो बाप्या दुसऱ्याचं ते कार्ट, याचा अर्थ आहे स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. तेवीस नंबर, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, याचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. चोवीस नंबर, आपल्याच पोळीवर तू पोडणे, याचा अर्थ आहे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. पंचवीस नंबर, आंधळे दळते कुत्रपीठ खाते, याचा अर्थ आहे एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा. सव्वीस नंबर, अळी मिळी गुप चिडी, याचा अर्थ आहे रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मुख गिळून बसणे. सत्तावीस नंबर, अहो रूपम अहो ध्वनी, याचा अर्थ आहे एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणे. अठ्ठावीस नंबर, इच्छा तेथे मार्ग, याचा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
29 नंबर इकडे आड तिकडे विहीर, याचा अर्थ आहे दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे. 30 नंबर उठता लाथ बसता बुक्की, याचा अर्थ आहे प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. 31 नंबर उडत्या पाखराची पिसे मोजणे, याचा अर्थ आहे अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. 32 नंबर उधारीचे पोते सव्वा हात रिते, याचा अर्थ आहे उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. 33 नंबर उंदराला मांजर साक्ष, याचा अर्थ आहे वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे. 34 नंबर उचलली जीभ लावली टाळ्याला, याचा अर्थ आहे विचार न करता बोलणे. 35 नंबर उतावळा नवरा गुडघ्याला बाशी, याचा अर्थ आहे प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारच्या उतावळेपणा दाखविणे. 36 नंबर उथळ पाण्याला खडखडाट फार, याचा अर्थ आहे थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बडाई मारतो. 37 नंबर ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, याचा अर्थ आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. 38 नंबर एक ना दड बारा बार चिंध्या, याचा अर्थ आहे एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. 39 नंबर एका माळेचे मणी, याचा अर्थ आहे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. 40 नंबर एका हाताने टाळी वाजत नाही, याचा अर्थ आहे दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे. 41 नंबर ऐकावे जनाचे करावे मनाचे, याचा अर्थ आहे लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. 42 नंबर एका म्याणात दोन तलवारी राहू शकत नाही, म्हणजेच दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत, दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. 43 ओळखीचा चोर जीवे न सोडी, याचा अर्थ आहे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. 44 नंबर कर नाही त्याला डर कशाला, याचा अर्थ आहे ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. 45 कामापुरता मामा ताकापुरती आजी, याचा अर्थ आहे आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. 46 नंबर काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा अर्थ आहे नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. 47 कानामागून आली आणि तिखट झाली, याचा अर्थ आहे मागून येऊन वरचढ होणे. 48 नंबर करावे तसे भरावे, याचा अर्थ आहे जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते. 49 नंबर कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी, याचा अर्थ आहे कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे. 51 नंबर काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, याचा अर्थ एकाचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. 52 नंबर कडू कारले तुपात तळले साखरेत गोळले तरीही कडू ते कडूच, याचा अर्थ कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. 53 कुडी तशी पुडी, याचा अर्थ आहे देहाप्रमाणे आहार असतो. 54 नंबर कधी तुपाशी तर कधी उपाशी, याचा अर्थ आहे संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही, त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते. 55 नंबर कावळा बसायला अन फांदी तुटायला, याचा अर्थ आहे परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. 56 नंबर कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, याचा अर्थ आहे कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळ स्वभाव बदलत नाही. 57 नंबर कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे, याचा अर्थ आहे रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे. 58 नंबर कोल्हा काकडीला राजी,
याचा अर्थ आहे शूद्र माणसे शूद्र गोष्टींनीही खुश होतात. 59 नंबर, कोरड्याबरोबर ओलेही जळते, याचा अर्थ आहे निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे. 60 नंबर, कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही, याचा अर्थ आहे निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. 61 नंबर, काखेत कळसानी गावाला वळसा, याचा अर्थ आहे हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. 62 नंबर, कावड्याच्या शापाने गाय मरत नाही, याचा अर्थ आहे शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते.